हनुमंत विठ्ठल काळे राहणार मारडी यांनी आपल्या शेतातील शेततळ्यामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. हनुमंत विठ्ठल काळे वय 36 व्यवसाय शिपाई राहणार मारडी यांना गेल्या 13 वर्षापासून पगार न मिळाल्याच्या त्रासातून कंटाळून मयत हनुमंत विठ्ठल काळे यांनी आपल्या शेतातील शेततळ्यामध्ये आत्महत्या केली आहे. यावेळेस मयत हनुमंतूचे वडील विठ्ठल काळे यांनी अधिक माहिती दिली. आपला मुलगा हनुमंत विठ्ठल काळे जो सध्या मयत झालेला आहे, जवळजवळ 13 वर्ष झाले तो चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशालेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता. त्यांनी पेपर आउट केलेलं होतं, एसटीचं कॅन्डिडेट नाही म्हणून ते पेपर आउट पण आम्ही तिथं गेलो. तिथं त्याला सर्व्हिसला लागले, सर्व्हिसला लागले आनंदात होतो, खरोखर आनंदात होतो. प्रकार असा झाला त्याचं अप्रूवल पास होईना, मग मी कोर्टात गेलो. 7-8 वर्षानंतर मी कोर्टात गेलो, कोर्टाचा निकाल आमच्यासारखा लागला, मुलासारखा कोर्टाचा निकालसुद्धा लागलेला आहे. त्याच्यानंतर अप्रूवल पास केला, अप्रूवल पास केला तर शालार्थ आय डी. आता माझ्या तोंडात वाईट शब्द येतात, मी बोलू नये, नाही बोलावं. निव्वळ पैशासाठी माझ्या मुलाचा घात झालेला आहे. शालार्थ आय डी मिळाली नाही माझ्या, निव्वळ माझ्या मुलाला, माझ्या मुलांनी पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या मुलाची शालार्थ आय डी मिळाली नाही. ते म्हणाले की गेल्या 13 वर्षापासून त्याला पगार न दिल्याच्या त्रासाला कंटाळून आणि नैराश्यातून त्यानं आत्महत्या केली आहे. कोर्टाचा आदेश असा आहे की तिथं जागा नाही, ते दुसरीकडे बरा, असा कोर्टाचा आदेश असताना काही हालचाल झाली ना माझ्या मुलाचं मिळत पडले. हमेशा माझा पगार मिळत नाही, माझी लेखन कसं जगू मी, हाय ना रे, जेव्हा पगार निघल तेव्हा निघल, जेव्हा पगार निघल तेव्हा निघल. नाही मी म्हणणार आता मरूनच हे करावं लागल, काय करावं, त्याच्याशिवाय निघणार नाही पगार. आता काय करावं काय, मी रिटायर पोलीस अधिकारी असल्यामुळं 8 वर्ष झाले साहेब रिटायर होऊन, रिटायर होऊन मला 8 वर्ष झालेले आहेत. स्वतः शेती करतो, नातवंड मुलांना सगळ्यांना पोसतो. तसंच त्यानं कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावेळेस कोर्टानेही त्याच्या बाजूने निकाल दिला, तरी पण पगार न मिळाल्याच्या कारणावरून हनुमंत याने आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत मारडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.